स्वतःची मोरी आणि मुतायला चोरी. अश्विनीला काय झालं आज, असं का बोलते? हो असंच काहीस ऐकायला मिळतंय. धक्का लागलं की प्रेग्नेंट होतं म्हणे, प्रेग्नेंट नाही प्रेग्नेंट. आणि धक्का लागल्यावर कसं होतं, कोणता सायन्स आहे मला नाही माहिती. पहिला धक्का लागला, पहिली मुलगी झाली. दुसरा धक्का लागला, मग मुलगा झाला. परत तिसरा धक्का लागला, मुलगी झाली. आता परत धक्का लागलाय, आता प्रेग्नेंट आहे. बघू आता कोणतं बाळ येतं, मुलगा येतो का मुलगी होते, तर चला बघूया आपण. आणि सोमनाथ दादाला आता आपल्याला पाहिजे मुलगा, दोन मुलं असले पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर ती त्यांचा प्रश्न आहे सर्वस्वी. पण दादानी आपल्या सगळ्यांना जबाबदारी दिली की तुम्ही मला सांगा की मी काय करू. म्हणून तुम्ही काय करा हे सांगण्यासाठी आपण आलेलो आहोत. व्हिडिओ स्टार्ट होईल, पूर्ण बघा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला मग. नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिएक्शन चॅनलमध्ये. कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार. आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत, सोमादादा सोमादादा सोमादादा, इतका कसा आवडतो रे तुम्हाला सोमादादा. सोमादादावरती आम्हाला एक रिएक्शन व्हिडिओ होऊनच जाऊ देत आहे. सोमादादाला बघायला गेले आणि सोमादादाने तर खूपच गोंधळ घातलेला होता. तर चला बघूया काय म्हणतोय सोमादादा. झालं सोमाकडनं चुकून धक्का लागला झोपेत, करा मोठ्या मनाने माफ. नाही कळत मला पण वाटलं नव्हतं की बाबा तीन असताना चौथं नकोय. पहिलं वाटत होत एक असताना दुसरं नकोय, तो पण असं जख मारले चुकून धक्का लागला झोपेत. ती झालं बोलण्या परत रात्रीच्या पो बर असं झालं, बर चुकून धक्का लागला. परत हे तुम्हाला सांगतो दुर्गा, आज ह्या वेळेला लय काळजी घेतली बरं का, असं काय चुकून आज किती मोठ आता किती मला पश्चाताप होत किती बघायचं आले. जर चुकून धक्का झाला पण हे तर जग घडतंय ह्याच काय. म्हणून पहिल्यांदा सांगितलं मी व्हिडिओ चालू करायच्या आधी, सोमादादाकडनं फार मोठी चूक झालेली, मोठ्या मनाने युट्यूब फॅमिलीने दिलगिरीने माफी करावी. जा तुझे माफ किया, तू भी काही याद रखेगा. अरे एक मिनिट, पण तुझी काही चुकीच नाहीये, चुकी तर आमची आहे. आम्ही युट्यूबला डाउनलोड केलं, तुझं चॅनल सबस्क्राईब केलं, तुला बघतोय, ही आमची सगळ्यात मोठी चुकी आहे. खरंच सोमनाथ वाघमारे कॉमेडियन, नावामध्ये कॉमेडी असली तरी पण चॅनलमध्ये कुठेही कॉमेडी नाही. कॉमेडी आणि आपण म्हणतो ना वल्गरिटी, यामध्ये एक बारीक लाईन असते, ती लाईन केव्हाच क्रॉस झाली. मला असं वाटलं होतं हा व्हिडिओ मी थोडासा कॉमेडी वे मध्ये घेईन, पण व्हिडिओ बनवताना मला अचानक असं वाटायला लागलं की एक स्त्री सोशल मीडियावरती नागडी होते. हा शब्द वापरणं चुकीचं आहे, पण तरी देखील जे घडतंय ते स्पष्टपणे बोलण्याचा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव असल्यामुळे मी हे बोलणारच. कारण जसं वर्णन केलं जातंय नवरा बायकोच्या सेक्स बद्दल की धक्का लागला आणि मला माफ करा, आणि पहिलं बाळ झालं मग दुसरं बाळ झालं, मग मी कोणाच्या लेकरांची मुके घेऊ, मी माझ्या लेकरांचीच मुके घेणार, मग मी काय तुमच्या लेकरांची मुके घेऊ का, किंवा माझीच मोरी मुतायला चोरी, मी काही लोकांच्या बाईसोबत झोपलो का, असं बरंच काय काय बोलण्यात आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कितीही कॉमेडीचं वळण देण्यात आलं तरी पण ही कॉमेडी नाही. एका स्त्रीला किती हतबल होते, ती बाजूला बसताना किती अनकम्फर्टेबल फील होते हे दिसतंय आम्हाला सगळ्यांना. आणि ती तेवढी चालाक नाहीये प्रियंका, तेवढी स्वतःबद्दल स्टँड घेणारी पण नाहीये. आणि तिने जर स्टँड घेतला तर कदाचित तो सोमनाथ दादा काही साधा नाहीये, आपल्या सगळ्यांना माहितीये. तो खूप आमच्या खानदेशी भाषेत बोंगाळ हा शब्द वापरतात, म्हणजे खूप धिंगाणा घालणे. एखाद्या गोष्टीबद्दल आपण चर्चा केली किंवा सांगायला गेलो तर समोरचा व्यक्ती आकांत तांडव करतो, त्याला बोंगाळ असं म्हणतात. तर बोंगाळा करतो, खूप हे करतो, आकांत तांडव करणार. आता हा व्हिडिओ बनवते हे मी बोलते, ह्यानंतर पण कदाचित तो आकांत तांडव करू शकतो. जसं की त्याच्या भावाबद्दल त्याच्या भावानी गोष्टी नाही बोलल्या तरी पण त्यांनी बोलल्या की याला काही कामच नाहीये, दुसरं काय काम आहे याला. दुसरं काय काम याचा अर्थ कुठे जाऊन पोहोचला, सेक्सवरती जाऊन पोहोचला संबंध, बरोबर. दुसरी गोष्ट की याला पोलिसांनी पकडून न्यायलाच पाहिजे. आता तो बोलला पण असेल, बोलला नसेल पण बोलला पण असेल आपण असं गृहित धरू, तर ऑफ कॅमेरा बोलला असेल. हा कुठल्याही व्हिडिओमध्ये आपण ऐकलं नाही, बरोबर. मग यांनी पण ह्या गोष्टी ऑफ कॅमेरा सॉल्व्ह करायला पाहिजे होत्या. कुठे बहिणीच्याच घरी गेला, कुठे मेंदूचा एक्सरेच काढायला गेला, ब्रेनचा एक्सरे काढायला गेला,
कुठे कायच कुठे काय त्याचे नाटक सुरू की भाऊ असा बोलला भाऊ असा बोलला, मी एक्सरे काढला, मी असंच केलं. एक्सरे काढायचा जो विषय झाला तो असा झाला. भावाने रिप्लाय केला त्याच्या व्हिडिओ, इतके सारे व्हिडिओ आल्यानंतर की मला भाऊ असा बोलला असा बोलला. त्यानंतर पांडुरंग वाघमारेने याला रिप्लाय केला आणि रिप्लाय केल्यानंतर हा एक्सरेचं नाटक नवीन स्टार्ट केलं. कारण मला माहितीये ह्याने जर रिप्लाय केला तर हा महिनाभर तेच चघळत बसेल, तेच चालू राहिलेच, त्याच्या भावाबद्दल बोलत राहील, भाऊ मला असा बोलला, अमका मला तसा बोलला, मग परत सुरू गाडी, नुसतं बडबड बडबड करायचं. याच्या व्हिडिओमध्ये काही तथ्य नाही. खूप लोक येऊन मला कमेंट करतात, बघ ना ताई तो कसा व्हिडिओ बनवतोय, मागे हनुमान बद्दल पण त्यांनी फार विचित्र पद्धतीने प्रेझेंट केलं होतं. तुम्हाला फॅमिलीज बघतात, तुमचे व्हिडिओ फॅमिली बघतात, तर तुम्ही चांगलं काहीतरी दाखवण्याच्या ऐवजी, ठीक आहे तुम्ही एंटरटेनमेंट नाहीच, तुम्ही काही शिकण्यासारखं बनूच नाही शकत आहे, निदान एंटरटेनमेंट म्हणून तरी काहीतरी चांगलं शिकवण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न करा असं आम्हाला वाटतं. किती लेकरं जन्माला घालावे किती घालू नये यावरती बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, बरोबर, कारण ऑडियन्स पोसायला जाणार नाही हे समजायला पाहिजे त्याला. आणि तोच उलट म्हणतो तुम्ही सांगा की काय करू, मी बाळ ठेवू की अबॉर्शन करू काय करू, ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याला विचारल्या जातात. आणि ते प्रेग्नेंट नसतं रे दादा, प्रेग्नेंट असतं. एका क्लिपमध्ये असं बघितलं की बहिणीच्या घरी गेलाय, बहीण आणि भाऊजी मागे बसलेत आणि हा कंटिन्युअस पांचटपणे बोलतोय, याला असं वाटतंय मी कॉमेडी करतोय, लोक खूप हसत असतील, पण तसं नाहीये. लोक जे हसतायत ना ते तुला तू किती मूर्खपणे बोलतोय यावरती हसतायत. आणि तुझ्या भावानी पण व्हिडिओमध्ये छान पॉइंट मांडला की वहिनीची इज्जत तू सोशल मीडियावरती घालवतोय, इज्जत विकून पैसे कमवण्यात काही शहाणपणा नाही. जर तुला वाटतं तू कॉमेडी खूप छान करू शकतो, मी पुन्हा एकदा प्रेमाने बोलते, कॉमेडी छान करू शकतो, तर प्लीज आई वडिलांचा वापर करू नका, बायकोच्या इज्जतीचा वापर करू नका, घरातल्या भांडणांचा वापर करू नका, पर्सनल गोष्टी शेअर करू नका, काहीतरी चांगल्या गोष्टी क्रिएट करून त्यावरती तुम्ही व्हिडिओज बनवून सोशल मीडियावरती अपलोड करा. हे असलं करणं काहीच पॉईंट नाही. आणि जेव्हा ते बहिणीच्या घरी गेला होता, भाऊजी आणि बहीण मागच्या साईडला बसले होते, ते भाऊजी अक्षरशः अनकम्फर्टेबल फील करत होते की यार मला कोणीतरी बोलवा मी इथून जातो वगैरे, असं काहीतरी त्यांच्या मनात येत असेल. कंटिन्युअस त्यांचं लक्ष दुसरीकडे होतं, मोबाईलमध्ये बघणं होतं, ते थोडेसे वेगळे रिॲक्ट करत होते, अनइझी त्यांना फील होत होतं. आणि हे कंटिन्युअस त्यांचं ते त्याचं तेच 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 रटाळगण, भाऊ असाच बोलला मला, मला पांडू असाच बोलला, मला पांडू तसाच बोलला. अरे पांडू आणि पांडूच्या बायकोचे व्हिडिओ व्यवस्थित चालू होते, प्रँक करत होते बिचारे, काहीतरी गोंधळ घालत होते त्यांचं चालू होतं व्यवस्थित, ते प्रँक करत होते, ब्लॉग करत होते त्यांचं तिकडे, तुमच्यासाठी आहे ते एक कॉमेडी चॅनल ते करत होते. मग हे तू मध्येच त्यांच्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलशील, पोक करशील, तर ते रिप्लाय करणार. त्यांनी रिप्लाय केला की त्या रिप्लायवरती महिनाभर हा माणूस व्हिडिओ बनवणार. हे असं सगळं चाललंय. आणि ऑडियन्स आमच्यासारख्या चॅनलवरती येऊन सांगतात की बघ ना ताई तो दादा पांडू दादाला उगीचच त्रास देतोय, बघ ना ताई तो कसा व्हिडिओ बनवतोय, बघ ना ताई त्याचं काय चाललंय, कसली कॉमेडी करतोय. तर हे बघ, रिॲक्शन चॅनल म्हणून मी एक सुचवते, प्लीज त्या बायकोला बायकोच्या साधेपणाचा भोळेपणाचा असा वापर नको करू, आणि ही अशी वल्गरिटी आणि अशी कॉमेडी अजिबात करू नको, हे बिलकुल चांगलं दिसत नाही. यानंतर तुला बंगाळ करायचंय म्हणजे तुला आकांत तांडव करायचंय तर तू कर, तुला काही समजून घ्यायचंय तर समजून घे, इग्नोर करायचं तर इग्नोर कर, यापेक्षा जास्त आणि वेगळं मी नाही सांगू शकत. पण ऑडियन्सला मात्र मला एवढंच सांगायचंय, तुम्ही ज्या कंटेंटला व्ह्यूज देणार, ज्या कंटेंटला सपोर्ट करणार, तेच सोमनाथ दादा तशाच पद्धतीचा व्हिडिओ तुमच्या समोर प्रेझेंट करत राहील आणि तो नेहमी त्याला हे करण्यास मोटिवेशन मिळेल. आता तुम्ही सांगा ना, जॉब नाही आणि युट्यूब हे काही सिक्युअर पेमेंट येणार जॉब नाहीये, कधी तुमचं पेमेंट व्हॅरी होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. एकतर तो भाड्याच्या घरात राहतोय, तीन तीन लेकरं आहेत, आजकाल एज्युकेशन एवढं महाग आहे आणि त्यातल्या त्यात ते भागवण्यासाठी तो कुठेही जॉब करत नाही. कोणीही त्याला, फार कमी लोक सजेशन देतात की तू जॉब करता करता हे व्हिडिओज बनव, पण तो जॉब नाही करत आहे. मग त्यामुळे त्याला हे असं काही काय काय सुचतं आणि तो काय काय व्हिडिओ बनवतो आणि तुमच्या आमच्यासारखे लोक त्याला सपोर्ट करतात, व्ह्यूज देतात. आणि हे त्यामुळे पांडुरंग वाघमाऱ्यासारखा जो क्रिएटर आहे, जो स्क्रिप्ट लिहून किंवा काहीतरी चांगलं क्रिएट करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो, तो पण याच्यामध्ये ओढला जातो, त्याची बहीण याच्यात ओढले जाते. हा ज्याचे जेवढे नातेवाईक असतील, जे व्हिडिओ बनवत असतील, ते सगळे याच्यात ओढले जातात. आणि कळत नकळत आमच्यासारख्या चॅनलवरती सुद्धा यांच्याच रिॲक्शन पुन्हा पुन्हा येत राहतात.
कारण यांचं क्रिंज पुन्हा पुन्हा होत असतं, हे काहीतरी चुकीचं पुन्हा पुन्हा करत असतात, आणि मग ऑडियन्स आम्हाला येऊन रिक्वेस्ट करत असते की अमक्या अमक्यावरती बोल, मग पुन्हा पुन्हा त्याच त्याच लोकांवरती रिॲक्शन बनवलं जातं, असं होतंय. तर तुमचं काय मत आहे, तुम्हाला असं वाटतं का या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रियंकावरती अन्याय होतोय, प्रियंकाबद्दल खूप घाण असं हे जातं, लोक इमॅजिन करायला लागतात जेव्हा तुम्ही इतकं घाण बोलतात ना, धक्का लागला आणि झालं वगैरे, तर लोक काही काही आंबट शौकीन लोक असतात ते डायरेक्ट इमॅजिन पण करतात. आपण सोशल मीडियावरती बसलो, ही आपली काही पर्सनल डायरी नाही आहे, किंवा आपण फॅमिलीमध्ये मजाक मस्ती नाही करत आहे. एक सॉरी हा इंटरप्ट करते, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा पॉईंट की फॅमिलीमध्ये बसलेलं असताना सुद्धा बायकोची कधी मजाक नाही उडवली पाहिजे, कधीच नाही. सोशल मीडियावरती खूप बायकोविषयी बायकोबद्दल खूप जोक पसरलेले असतात की बायको अशी बायको तशी, बायकोत भांडे घासायला होते, असे भरपूर जोक असतात. काही काही लोक पार्टीजमध्ये आपल्या बायकोवरती मजाक बनवतात, खरंच नाही केलं पाहिजे हे सगळं. उलट ती स्वतःचं घर सोडून तुमच्याकडे येते, तुमच्या लेकरांना जन्म देते, शरीराचं तिच्या शरीराचं भरपूर चेंजेस होतात, तिच्यामध्ये चेंजेस होतात. काही महिला तर त्यांचं करिअर सॅक्रिफाईस करतात आणि त्यांच्यावरती असे जोक बनणं, त्याच्यावरती हसणं, म्हणजे तुमच्या बायकोवरती जग हसत असेल तर तुमच्यावरती जग हसतं एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जोक करताना पण ना बायकोचा वापर अजिबात करू नका. जर तुम्ही खूप मोठे जोक क्रॅक करणारे लोक असाल किंवा तुम्हाला वाटतं तुम्ही खूपच छान कॉमेडी करता, तर कॉमेडी चांगल्या वेमध्ये करून दाखवा. हे असं फालतू किंवा काही गोष्टी वापरून तुम्ही कॉमेडी करू नका. तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. मला ह्या व्हिडिओमध्ये खरं तर खूप वाईट वाटलं, एका महिलेला महिलेवरती अत्याचार होतोय असं वाटतंय, म्हणून मला बिलकुल नाही आवडलं. खूप लोकांनी ह्या गोष्टीला कॉमेडीमध्ये घेतलं, ही कॉमेडी नसून एका महिलेवरती अत्याचार आहे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि प्लीज सोमनाथ वाघमारेला सांगा हे असल्या प्रकारच्या गोष्टी स्टॉप करा, वेगळ्या पद्धतीची कॉमेडी करायला सुरुवात करा.